आज सरप्राईज भेटी अंतर्गत बीड तालुक्यातील मोरगाव या ठिकाणच्या KBS फाउंडेशन अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या गुरांच्या चारा छावणीला अचानकपणे भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऐकूयात काय माहिती दिली शेतकऱ्यांनी. मराठवाडा न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट. तालुक्यातील मोरगाव या ठिकाणच्या KBS फाउंडेशन संचलित असलेल्या गुरांच्या चारा छावणीला आपण जाणून घेणार आहोत. जो सुधारित चेअर होता त्यानुसार त्यांना सर्व सोयी सुविधा दिल्या जातात. पशुखाद्य दिलं जातं आठवड्यामध्ये 3 वेळेस पशुखाद्य दिलं जातं आणि चारा 18 किलो आणि छोट्याला 9 किलो मोठ्याला 18 किलो. पाण्याची मुबलक सोय आहे. पाण्याला इथं शेततळ केलेलं आहे. शेततळ्यामधून 2 मोटर केलेल्या आहेत. 24 तास पाणी शेतकऱ्याला पुरवलं जात आहे. त्याच्यामुळे काय अडचण नाही आणि सुका चारा ओला चारा अशा अल्टरनेट पद्धतीने सर्व व्यवस्थितपणे चालू आहे. ज्यावेळेला तुमची गुरं या छावणीमध्ये दाखल केली त्यावेळेला त्यांना लसीकरण करण्यात आलं. हां, लसीकरण करण्यात आलं. जे सावलीचे आहे ते हिरवे कपडे नेटचे ते कोणते दैनिक साहेबांनी दिलेले संचालकांना संचालक तुम्ही इकडे पाहणं आमच्या जनावरांना पाणी चालू पाण्याची व्यवस्थित सोय आहे. काय सांगाल कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी पुरवल्या जातात? संपूर्ण सुविधा आहेत. चारा सुविधा आहेत, पाण्याची सुविधा आहे, पुन्हा चांगल्या प्रकारची डॉक्टर सुविधा आहे, लसीकरण विद्युत पुरवठा आहे, लाईट पुरवठा चांगल्या प्रकारचा आहे, विद्युत पुरवठा सोबत. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. या ठिकाणी आपण थेट अचानकपणे भेट देऊन शेतकऱ्यांशी नेट संवाद साधलेला आहे. या ठिकाणी जो सुधारित जीआर होता त्यानुसार या ठिकाणी सर्व सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत. मराठवाडा न्यूज मीडिया ब्युरो.